नमस्कार, मी योगेश बळीराम ढवाले, सहशिक्षक श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू, जिल्हा परभणी। सीसी फिनलँड यांच्या वतीने आयोजित सृजनशील शिक्षण ऑनलाईन साहित्य परिषद या परिषदेसाठी मी माझा शोधनिबंध, ज्याचे शीर्षक आहे शालेय व सहशालेय उपक्रमातून लोकसंख्या शिक्षण, हा शोधनिबंध पाठवत आहे। लोकसंख्या शिक्षण हा अतिशय विस्तृत असा विषय आहे आणि त्या विषयावर भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, हे वेगवेगळे प्रयत्न आपल्या परीने करत असतं। परंतु एक शिक्षक म्हणून एक राष्ट्रीय उत्तरदायित्व समजून आपण देखील या लोकसंख्या शिक्षणाविषयी काहीतरी काम करावं याची प्रेरणा मनात आली आणि लोकसंख्या शिक्षण यावर शोधनिबंध करावा असं वाटलं। यासाठी जी पार्श्वभूमी आहे ती तयार करण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला। सर्वप्रथम मुलांमध्ये मूल्य संस्कार, जीवन कौशल्य, गाभाभूत घटक यांचं बीजारोपण करण्यासाठी काही उपक्रम मी घेण्याचं ठरवलं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपली असेंब्ली, ज्याला आपण परिपाठ असं देखील म्हणतो। परिपाठामध्ये मी जीवन मूल्य रुजवणारा परिपाठ सुरू करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये मुलांचे वाढदिवस हे वाढदिवस कार्ड देऊन साजरा करण्याचा एक प्रयत्न केला, जेणेकरून मुलांमध्ये शाळेमध्ये एक प्रकारे आवड निर्माण होईल असं एक वातावरण करण्याचा प्रयत्न केला। तसेच शाळेत आल्यावर आपला वाढदिवस साजरा केला जातो ही एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली। तसेच संविधानाचं सामूहिक वाचन करण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, जेणेकरून सामूहिक एकता निर्माण होण्याचा यातून प्रयत्न होईल। दुसरा उपक्रम म्हणजे वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचं असं जाणून 1 जुलै या दिवशी आम्ही रोपवाटिकेतून 1000 झाडं विकत घेतली आणि ती आमच्या शाळेमध्ये शेणखताच्या साह्यानं त्याची पेरणी केली आणि आजतागायत ही सर्व झाडे जगत आहेत आणि त्याचं संवर्धन देखील मुलं करत आहेत। एक झाड एक मूल या उक्तीप्रमाणे ही संकल्पना राबवण्यात आली, त्यामुळे हे झाड आपलंच आहे अशी भावना विद्यार्थ्यात निर्माण झाली। बालसभेचे आयोजन हा एक अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला। बाल शिक्षण होण्यासाठी बालसभा ही अतिशय महत्वाची ठरते। बालसभेतून अनेक चांगले वक्तृत्व करणारे विद्यार्थी तयार झाले। विशेष म्हणजे लोकसंख्या शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी देखील विद्यार्थी तयार झाले आणि आपल्या पालकांना देखील या उपक्रमाविषयी त्यांनी घरी गेल्यानंतर माहिती दिली। याचा फायदा असा झाला की माता पालक शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी झाला आणि त्यांचा फायदा आम्हाला पुढच्या उपक्रमामध्ये म्हणजेच माता पालकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या उपक्रमामध्ये घेता आला। जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीनिमित्त आम्ही शाळेमध्ये माता पालकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले आणि त्यांना शाळेतील शैक्षणिक आणि लोकसंख्या विषयीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यांचं उद्बोधन देखील आम्ही केलं। हम दो हमारे दो या उक्तीप्रमाणे आपण पुढची वाटचाल करावी असा संदेश देखील आम्ही या सभेमध्ये माता पालकांना दिला। पत्र व्यवहारातून व्यसन मुक्तीकडे हा एक उपक्रम आम्ही या दरम्यान राबवला। महाराष्ट्र शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एक पाऊल तंबाखू मुक्तीकडे या महत्वाच्या कार्यक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की 4 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण आणि मला स्वतःला महाराष्ट्र रत्न हा सन्मान या तंबाखू मुक्तीच्या कार्यक्रमामुळे मिळाला आणि या 4 विद्यार्थ्यांनी आपल्या 16 पालकांचं प्रत्येकी 4 प्रत्येकाने 4 म्हणजे 16 पालकांचं आपल्या व्यसन सोडवण्यात
एक मोलाचं योगदान दिलं। मित्र हो, लोकसंख्या शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे? तर लोकसंख्या शिक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सर्व वातावरणामध्ये असलेल्या लोकांना एकत्रित करणं आहे, त्यांना जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रवृत्त करणं आहे। आणि ही अतिशय व्यापक संकल्पना जरी असली तरी आपापल्या परीने आपण या उपक्रमामध्ये झोकून देऊन जर कार्य केलं तर ह्या उपक्रमाची यशस्वीता आपल्याला निश्चित दिसून येईल। या सर्व उपक्रमासाठी मी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांचा संदर्भ, तसेच शिक्षण संचालक दिनकरजी पाटील साहेब यांचं पुस्तक व डायटचे प्राचार्य आदरणीय गौतम सर आणि आमच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय डॉ सुचेता पाटेकर मॅडम यांचा संदर्भ या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून लावला। धन्यवाद।